नेत्या देशातल्या सहा राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होत आहे. त्यात सर्वांचं लक्ष आहे ते उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे. आज सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशात एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं निवडणुकीत युती केली आहे, त्यामुळे या जागेसाठी मोठी चुरस वाढली. सकाळी मतदान सुरू झाल्यावर बसपचे आमदार अनिल सिंग यांनी भाजपला मतदान करणार असल्याची घोषणा केली, त्यामुळे दिवसभरात किती आमदार पक्षाचा आदेश झुगारतात याकडे सगळ्यांचं लक्ष. तिकडे कर्नाटकमध्ये 4, पश्चिम बंगालमध्ये 5 जागांवर तर केरळमध्ये 3 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागा रिक्त झाल्यात, त्यापैकी 33 उमेदवारांची 15 मार्चला बिनविरोध निवड झाली. त्यात महाराष्ट्रातल्या 6 खासदारांचाही समावेश आहे. सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली, 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.